नुकतच 69व्या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा झाली. कला विश्वातील दिग्गज कलाकार मंडळींना या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं. यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात ज्युरींना पसंत पडलेल्या आणि एकूणच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेल्या चित्रपटांची अचूक सांगड बघायला मिळाली. तर उत्कृष्ट मराठी चित्रपटाचा 69वा राष्ट्रीय पुरस्कार एकदा काय झालं या चित्रपटाला जाहीर झाला. गेल्या वर्षी गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देखील या चित्रपटाचं खास स्क्रीनिंग ठेवण्यात आलं होतं. या चित्रपटाची चांगलीच प्रशंसा झाली. शिवाय प्रेक्षकांनीही यातील कथानक आणि कलाकारांच्या कामाचं कौतुक केलं. अभिनेता सुमित राघवन, उर्मिला कोठारे, बालकलाकार अर्जुन पूर्णपात्रे यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि संगीत दिग्दर्शन डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी केलंय. वेगळं कथानक, दमदार कलाकार असलेल्या या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याने सगळेच खुश आहेत. तर दिग्दर्शक निखिल महाजन यांना गोदावरी या सिनेमासाठी उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार जाहीर झालाय. या सिनेमात अभिनेता जितेंद्र जोशी, गौरी नलावडे यांच्या मुख्य भूमिका होत्या. आपल्या मराठी मंडळींनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा हे यश मिळवलंय. विजेत्यांचं राजश्री मराठीकडून मनपूर्वक अभिनंदन. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी. Thank you.